नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ पाठात आपण आपल्या पाचव्या मंडळातील नाट्यकलशातील पहिला पाठ ज्या पाठाचं नाट्य उतार्याचं नाव आहे भीम घटोत्कच यो हो भीम आणि घटोत्कच यांची भेट या अर्थाने हा नाट्य परिचय आपण करून घेत आहोत काल आपण पाहिलं प्रस्तावनेमध्ये की भासाची तेरा नाटकं आहेत तेरा नाटकापैकी सहा नाटकं ही त्यांची महाभारतावर आधारलेली आहेत आणि त्यातलंच एक नाटक म्हणजे मध्यम व्यायोग त्याला आपण प्रस्तावनेमध्ये केशवदास नावाच्या ब्राह्मणाचा मधला मुलगा हा गटुत्कच्यासोबतचा चाललेला आहे आणि त्याच अरण्यात वनवासात आलेले पांडव त्यांच्यापैकीचा भीम तोही मधला मुलगा असल्यामुळे दोन्ही मध्यम या अर्थाने इथे शब्द लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला तो भीम या ठिकाणीच वनात आलेला आहे आणि मातेचा उपवास सोड सोडवण्यासाठी उपवासाचं पारणं करण्यासाठी म्हणून हिडिंबेच्या आज्ञेवरून म्हणजे मातेच्या आज्ञेवरून तो घटोत्कच त्या पुरुषाला ब्राह्मण पुरुषाला तिचं भोजन म्हणून नेतो आहे आणि तेवढ्यात तिथे ते मध्यमा मध्यमा अशी त्या घटोत्कचाची का हा काय केल्यानंतर त्या ठिकाणी भीम येतो आणि तो, तो म्हणतो पहा तुमच्या स्क्रीनवर दिसेल भीम आत्मगत स्वतःशी म्हणतो काय म्हणतो अयि कस्य अयम स्वरः अरे हा कुणाचा आहे कसिंटल लोकवीर भवेत कस्यचित कुणा तरी लोकवीर लोकेशु वीर लोकवीर लोकवीराचा भवेत असावा कस्यचित लोकवीरस्य भवेत कोण्या तरी लोकवीराचा हा आवाज असावा बहुसदृशो अयम धनंजय धनंजयस्वेन काल आपण पाहिलं की धनंजय म्हणजे कोण अर्जुन बहुसदृश म्हणजे बऱ्याच प्रमाणात सारखा समान या अर्थाने धनंजय स्वरेन ही अयम बहुसदृश हा आवाज बहु बऱ्याच प्रमाणात अर्जुनाच्या आवाजासारखा आहे म्हणजे अर्जुनाच्या स्वरासारखा हा स्वर आहे विलोक्य पाहून वी अधिक लोकधातू त्याचं लेबंतवे पाहून अहो दर्शनीयो अयम पुरुष हा अरे हा किती देखना सुंदर असा पुरुष आहे सुव्यक्तम राक्षसीज कशिद पुत्र खरोखर कोणतरी श्रेष्ठ अशा राक्षसिनीचा हा पुत्र असावा आणि बंधुरिव मे प्रतिभाती हा माझ्या मला नातलगासारखा वाटतो बंधूसारखा वाटतो नात्यातल्या व्यक्तीसारखाच वाटतो अनेन ब्राह्मणजनस्य मार्ग विघ्न कृतः आणि या व्यक्तीने या आरण्यातील व्यक्तीने ब्राह्मणा लोकाच्या वाटेतलं विघ्न आणलेलं आहे वाटेत अडथळा आणलेला आहे भवतु निग्रहिष्यामी तावदिनम ठीक आहे आधी मी याला काय करतो याचा निग्रह करतो म्हणजे याला मी अडवितो प्रकाशम मोठ्याने भो पुरुष हे पुरुषा हे भल्या माणसा किमर्थम सज्जनम अपराध्यसी का बरे तू सज्जनांना अपराधित करतोस त्रास देतोस मुंचता मुंचता सोड त्यांना सोड इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग पहा तुमच्या पुस्तकातला प्रश्न क्रमांक एकोणसत्तर पुस्तक, एक पुस्तक यासाठी की आपल्याला त्यामध्ये शब्दार्थ सामासिक शब्द काही शब्दांचा विग्रह तसा मी तर इथं पदच्छेद सांगण्याचा प्रयत्न करतोच आहे पण ह्या सगळ्या गोष्टीचे आपल्याला परिचय व्हावा म्हणून पुस्तक हे असणं तुमच्यापैकी गरजेचं आहे घटोत्कच काय म्हणतो पहा न मुंचत नाही सोडणार मी मुंच मुंच धातूचं कर्मनिरूप लटलकाराचं न मुंचत ए मी सोडणार नाही भीमतो आत्मगतम आत्मगतिती स्वतशी भो पुत्रेन अनेन अनन भो अरे कस्य पुत्रेन अनेन भवितव्य हा कुणाचा बरे मुलगा आसावा भूभवधतू तव्य प्रतयन रूप नपुस प्रथमा द्वितीया एकवचनाचं कस्यचित भो, भो कस्य पुत्रेन अनेन भविव्यं हा कुणाचा मुलगा असावा बरे भ्रातृणाम मम को कोयम गुणतस्कर हा गुणतस्कर तस्कर, तस्कर म्हणजे काय चोर कशाचा तस्कर गुणाना तस्कर इति गुणतस्कर षष्ठी तत्पुरुषाचा शब्द येतो हा समासाचा गुणांची चोरी करणारा कुणाच्या गुणांची मम भ्रातृना माझ्या भावांच्या सर्व अशा अर्थाने बऱ्याच म्हणजे कोण बरे हा कह को कोयम हा माझ्या भावाच्या गुणांची चोरी करणारा कोण बरे असावा प्रश्न आहे तिथं म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात अर्जुनाचेही गुण त्या समोरच्या घटोत्कच्यामध्ये भीमाला दिसतात म्हणून तो म्हणतो भो हो कस्य पुत्रेनानेन भवितव्यम् भवितव्यम अरे हा कुणाचा बरे मुलगा असावा भ्रातृणा मम सर्वेशाम कोअयम गुणतस्कर हा आणि माझ्या भावाच्या गुणांची चोरी करणारा हा कोण बरे असावा बाल सौंदिर दृष्ट्वा अहम सौभद्रम एतद् बाल सौंदीर्यम सौंदीर्य या शब्दाचा अर्थ इथं पाठीमागे दिलेला आहे तुम्हाला लक्षात येईल अहंभाव अहंकार बाल सुलभाशे धारिष्ट्य या अर्थाने बाल याचं लहानपण आणि त्याचे धारिष्ट्य त्याचा अभिमान या सगळ्या गोष्टी दृष्ट्वा पाहून अहम सौभद्रम स्मरामी मी मला अभिमन्यू आठवतो सौभद्र या शब्दाचा अर्थ काय सुभद्रेचा पुत्र आपल्याला माहिती आहे की सुभद्रा आणि अर्जुन यांचा मुलगा कोण अभिमन्यू म्हणून भीम या ठिकाणी म्हणतो एत बाल दृष्ट्वा दृष्ट्या आम सौभद्रम स्मरामी याचे लहानपण आणि याचं धारिष्ट्य पाहून मला लहानपणीचा अभिमन्यू आठवतो पण हे सगळं मनातल्या मनात सांगतोय प्रकाशम मोठ्याने काय म्हणतो पहा भो पुरुष मुंचताम हे भल्या माणसा सोड त्यांना म्हणजे त्या ब्राह्मणपुत्राला जे घटोत्कचाने पकडलेलं आहे नेण्यासाठी ते भो पुरुष मुंचताम हे भल्या माणसा सोड त्याला घटोत्कच म्हणतो न ना मुंचते नाही नाही सोडणार मी पा मुंचताम इति विस्रद्धम ब्रवीती यदी मे प्रीता न मुंचते तथा पेश ग्रहीतो मातृराज्ञ्या त्याच्यातला अगोदर पदच्छेद पहा इति अधिक इति खालच्या ओळीमध्ये तथा अपि एष या अर्थाने तथा अधिक अपि अधिक तथा पेश मुचताम सोड इति अशय विस्रद्धम विश्रबध म्हणजे खुशालपणे मोकळेपणाने ब्रविती ब्रुब्र वच धातू म्हणजे सांगितले कोण यदी मे पिता जरी माझ्या वडिलांनी काय होईल पहा मुंचता मिती यदी मे पिता विश्रद्धम भवती सोड असे माझ्या पित्याने खुशालपणे जरी मला सांगितले तथा अपी एष दुसऱ्या ओळीत आलो मी तथा अपी एष न मुंचते तरीसुद्धा मी याला सोडणार नाही का मातृ आज्ञेयाग्रहित कारण मी माझ्या मातेच्या आदेशाने याला पकडलेलं आहे मातृ आज्ञेने याला पकडलेलं आहे पहा पुन्हा एकदा हे सुभाषित मुंचता ती विश्रद्धम ब्रविती यदी मे पिता न मुंचते तथा पेश ग्रहितो मातृराज्ञेया सोड असे माझ्या पित्याने जरी मला मोकळेपणाने सांगितले तरी मी याला सोडणार नाही कारण आईच्या आज्ञेने आईच्या आदेशाने मी याला पकडले आहे यावर भीम काय म्हणतो पा त्याचा निश्चय ऐकून किंवा सोडणार नाही त्याचं असे था। स्पष्ट उत्तर ऐकून आत्मगतम स्वतशी कथं माथु आज्ञेती माराज्ञेती काय आईचा आदेश मातुः आज्ञा ती माथुराज्ञा कथं माथुराज्ञेती काय आईचा आदेश अहो गुरुशुश्रषा खलु अय तपस्वी खलु अधिक अयं खलु ल अहो अरे गुरुशुश्रूषा गुरूंची सेवा गुरु वडीलधारे माणसं आपले आई वडील हे देखील आपले गुरुच असतात म्हणून गुरु शुश्रूषा वडिलांची मोठ्यांची सेवा म्हणजेच गुरुसेवा या अर्थाने अहो गुरुशुश्रुषा खलु अयम तपस्वी अरे गुरूंची म्हणजेच वडीलधाऱ्यांची सेवा करणारा हा तपस्वी दिसतोय माता किल मनुष्यानाम च दैवतम किल खरोखर माता आई च दैवताना मानवांचं तसेच देवतांचंही काय आहे दैवतम देवतांचं आणि मानवांचंही दैवत म्हणजेच कोण माता आहे आई ही खरोखर माणसाचे आणि देवतांचंही दैवतच आहे अज्ञातर पालन केलीच पाहिजे प्रकाशम मोठ्याने पुरुष हे भल्या माणसा हे पुरुषा प्रष्टव्यम खलू तावदस्ति असती तावद असती तावद अधिक असती ती तावद असती अरे पुरुषा तुला काही मला विचारायचं आहे प्रष्टव्यम खलू ताबद तुला मला काहीतरी विचारायचं आहे काय म्हणतो घट ब्रूही ब्रूही शीघ्रम ब्रूही विचार विचार शीघ्रम लवकर बोल लवकर बोल भीम विचारतो त्याला पा का नाम भवतो माता का नाम भवतो माता का नाम कोण काय नाव भवत तुझ्या माता आईचं तुझ्या आईचं नाव काय बरे कोण बरे आपली आई तुझी म्हणतो श्रेयम ऐका हिडिंबा नाम राक्षसी हिडिंबा नावाची राक्षसी माझी आई आहे अशा अर्थाने तो हिडिंबा नाम राक्षसी म्हणतो आणि मग हिडिंबा हे नाव घेतल्याबरोबर भीमाला लक्षात येतं की अरे हा भिडि हिडिंबेचा मुलगा आहे का अशा अर्थाने सहर्षम आत्मगतम सहर्षम हर्षेन सह यथा स्यात् तथा मोठ्या आनंदाने आणि स्वतःशीच काय म्हणतो तो भीम एवम एव म्हणजे अस हिडिंबा पुत्रोय पुत्र अधिक मी पुत्रोय एम हिडिंबा या अरे हा तर हिडिंबेचा पुत्र आहे होय सदृशः असे गर्व याचा गर्व देखील साजेसाच आहे इति अभिमान या अर्थाने सदृश अस्य गर्व याचा अभिमान गर्वही साजेसाच आहे अस्य रूप याचं रूप म्हणजे कुणाचं या हिडिंबेच्या पुत्राचं मुलाचं रूप अस्य रूप याचं रूप सत्व सत्व म्हणजे काय धैर्य बलम बलम म्हणजे बळ बल सामर्थ्य या अर्थाने असे रूप बलम सत्वचे पांडवै ही सदृशम याचे रूप धैर्य बल हे सगळं कुणासारखं आहे पांडवही सदृशम पांडवासारखंच आहे प्रकाशम मोठ्याने म्हणतो भो पुरुष हे पुरुषा मुंचताम सोड त्याला कुणाला त्या ब्राह्मण पुत्राला सोड असं म्हणल्यानंतर घटोत्कच म्हणतो पहा भीमाला न मुंचते नाही सोडणार नाही मी इथे मुचे मुंच धातू आपण पाहिला अगोदरच कर्मणी लटलं रूप त्यामुळे काही फारसं व्याकरणात पडत नाही मी भीम काय म्हणतो मग ब्राह्मण उद्दिश्य ब्राह्मणम अधिक उद्दिष्ट ब्राह्मणमुद्दिश्य ब्राह्मणाला मुद्देशून त्या ब्राह्मण पुत्राला उद्देशून काय म्हणतो भीम भो ब्राह्मण हे ब्राह्मणा गृह्यताम तव पुत्र गृह्यताम तव पुत्र हे घे तुझा मुलगा म्हणजे तिथेच तो केशवदास आहे आणि त्याला म्हणतो की हा तुझा मुलगा घे तू परत या अर्थाने ब्राह्मण ब्राह्मणाला उद्देशून भो ब्राह्मण हे ब्राह्मणा गृह्यताम तव पुत्र हा तुझा मुलगा घे वयमेनम एनं अनुगमिष्याम त्याच्यात पदच्छेद पहा तुम्ही नीट मिनिट वयम अधिक एनम अधिक अनुगमिष्याम वयम अस्मत सर्वनाम प्रथमा बहुवचनाचं रूप एनं याच्याबरोबर याच्या अनु मागे अनुगमिष्याम गमिष्या जाने लुटलकाराचं रूप त्याला अनुहा उपसर्ग अनुगमिष्याम आम्ही याच्या मागे जातो याच्यामागे म्हणजे घटोत्कच्या मागे आम्ही जातो या अर्थाने तो ब्राह्मणाला म्हणतो की हा तुझा मुलगा घे आणि याच्या मागे मी जातो मग त्यावर घटोत्क काय म्हणतो पहा ते नाही एव आगच्छतु ते नाही तर मग ही खरोखर भवान एव आपणच आगचतू यावं तर मग तुम्हीच चला माझ्यासोबत अशा अर्थाने घटोत्कच त्या भीमाला उद्देशून म्हणतो कारण तिथं काय पाहिजे हिडिंबीला तिचा उपवासाचं पारण करण्यासाठी कुणीतरी पुरुष ह्या भोजनात पाहिजे या अर्थाने म्हणून घटोत्कष म्हणतो की तेनही भवान एव अवगतो तर मग तुम्हीच आमच्यासोबत चला भीम काय म्हणतो सहज भीम येईल का काय म्हणतो तो पहा यदी ते शक्तिरस्ती बलात् बलात माम नय शक्ती ही अधिक असती ती शक्ती रस्ती त्याच्यातलं पदच्छेद आहेत यदी ते, ते म्हणजे तुझ्यात यदी जर शक्ती ही सामर्थ्य असती आहे जर तुझ्यात सामर्थ्य असेल बलात माम नय बलात बलजबरीने ताकदीने सामर्थ्याने बळजबरीने माम नय मला घेऊन जातो काय म्हणतो भीम पहा त्या घट यदी ते शक्तीर ही जर तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल ताकद असेल बलात्मानय बळजबरीने मला तू ने म्हणजे तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर तुम्हाला घेऊन जा मग शक्ती असले इति आव्हान देणे या अर्थाने कोणीही वीर पुरुषाला आव्हान दिल्यानंतर तशाच पद्धतीने तर घटोत्कही त्याच पद्धतीनं वागतोय काय म्हणतो पहा घटोत्कच भीमाला आयुधम गृह्यता म्हणजे घे आयुधम इति शस्त्र तुला शक्तीच बघायची ना माझ्यातली तर मग शस्त्र घे हातात या अर्थाने घटोत्कच त्या भीमाला मोठ्या पद्धतीने आव्हान देतो ग्रहताम आयुधम घे शस्त्र घे हातात तुझ्या भीम म्हणतो आयुधम इथे काय शस्त्र ग्रहितम येतात हां हे घेतलं हातात तर काहीच नाही आणि ग्रहितम येतात हे शस्त्र घेतलंय असं म्हणतोय घटोत्क विचारतो कथम येऊ हो, कसे बरे हातात तर शस्त्र दिसत नाही काय हातात घेतलेस तू मग भीम त्याला उत्तर देतो पहा कांचन स्तंभ सदृशो आयुधम सहजम मम त्याच्यातले शब्द पहा स्तंभ सदृश दुसऱ्या ओळीमध्ये बाहुरायुधम बाहु अधिक आयुधम बाहु, बाहु, बाहु इथे विसर्ग आहे विसर्गाचा र या अर्थाने बाहुरायुधम स्तंभ सदृश म्हणजे काय लक्षात घ्या आता कांचन इथे सुवर्ण सोन स्तंभ म्हणजे खांब सदृश म्हणजे सारखा सुवर्णाच्या खांबासारखा असा सोनेरी खांबासारखा असा रिपुनाम निग्रहे रत रिपूनाम रिपू इति शत्रू त्याचं षष्ठी बहुवचनाचं रूप रिपूनाम शत्रूंच्या शत्रूंना निग्रहेत पकडण्यात निग्रह पकडण्यात या अर्थाने आणि शत्रूंना पकडण्यामध्ये रथ मग्न असलेला रथ असलेला तल्लीन असलेला कोण पकडतो शत्रूला कांचनस्तंभ सदृश निग्रहे निग्रहेत सोनेरी स्तंभासारखा सोनेरी खांबासारखा आणि शत्रूंना पकडण्यात मग्न असणारा असा अयम हा कोण दक्षिण बाहू अयम तू दक्षिणो बाहू हा माझा उजवा हात दक्षिणे ती उजवा बाहू म्हणजे हात अयम तू दक्षिणो बाहू असा हा माझा उजवा हात आयुधम सहजम मम हाच काय आहे माझा स्वाभाविक असा आयुध आहे सहज असा आयुध आहे सहज म्हणजे स्वाभाविक स्वभावताच असलेला मला काही माझे हात असल्यावर अन्य दुसऱ्या कोणत्या शस्त्राची आयुधाची गरज नाही असं भीम त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो कांचनस्तंभ सदृशो रिपुनाम रथ अयम तू दक्षिणो बाहू आयुधम सहजम मम हे सोनेरी खांबासारखा आणि शत्रूंना पकडण्यात मग्न असणारा असा हा माझा उजवा बाहू म्हणजे माझा हा उजवा हात हेच माझं स्वाभाविक आयुध आहे किंवा शस्त्र आहे धन्यवाद बाकीचा भाग पुढच्या पाठामध्ये व्हिडिओ